शाखा प्रमुख रोहन कोट यांच्या घरी माघी गणेशोत्सवाचे आयोजन। आज 25 जानेवारी पासून माघी गणेशोत्सवाची सुरुवात झाली। गणेश जयंतीनिमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे। तसेच कल्याणला लागून असलेल्या मोहने येथील बाळासाहेबांची शिवसेना चे शाखा प्रमुख रोहन पांडुरंग कोट यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। भगवान विघ्नहर्ता गणराया गणपतीचे मोठ्या भक्तिभावाने कोट कुटुंबियांच्या घरी आगमन झाले। शाखा प्रमुख व युवा नेते रोहन कोट यांनी माघी गणेशोत्सवाची परंपरा आपल्या पूर्वजांनी सुरू केल्याचे सांगितले। तीच परंपरा पुढे चालू ठेवत दरवर्षी गणेश जयंतीला रोहन कोट व त्यांच्या कुटुंबियांकडून गणपतीची प्राण प्रतिष्ठा केली जाते। गणपतीचे सिंहासन फुलांनी सजवलेले असून कमळाच्या फुलावर विराजमान असलेली गणेशाची मूर्ती सुंदर व प्रसन्न दिसत आहे। 1.5 दिवसांच्या या उत्सवात रोहन कोट आणि त्यांचे सर्व कुटुंबीय बाप्पाच्या भक्तीत विलीन झाले आहेत। मोहने गावातील भाविकही बाप्पाच्या दर्शनासाठी कोट निवास येथे मोठ्या संख्येने येऊन भजन कीर्तन व भंडाराचा लाभ घेत आहेत। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे आंबिवलीचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखी वृत्तवाहिनी। तिसरी पिढी आज ती प्रथा चालवत आलेलो आहे आणि आम्ही वर्षभर या गणेशोत्सवाची वाट पाहत असतो। मोने गावाचे पंचपरिषदेतील आमचे सर्व नातेवाईक ग्रामस्थ सगळे नागरिक आपल्या गणेशोत्सवामध्ये उत्साहामध्ये सहभाग होतात। तसेच आमचे भजनी मंडळ असू द्या, मुंबईचे भजनी मंडळ संध्याकाळी त्यांचा एक प्रोग्राम आहे, तर संध्याकाळी मोहिली ते भजनी मंडळाचं जागर भजन आहे। असा पारंपरिक धार्मिक उत्सव आमचा 1.5 दिवसाचा कोट परिवारातर्फे करण्यात येतो। कमी 1 ते 1.5 हजार भाविकांची या ठिकाणी दर्शनात बाप्पाचा लाभ होतो।